हरवर्षाच किचन अँड ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण काय पाहणार आहोत, आपण आरत्या करतो. आरत्याच्या नंतर घालील लोटांगण ही प्रार्थना म्हणतो. ते घालील लोटांगणचं काय रहस्य आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापूर्वी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा. तर आता आपण पाहूया. आपण आरत्या झाल्यानंतर घालील लोटांगण वंदिन चरण ही आपण प्रार्थना म्हणतो. त्याच्यामध्ये एक रहस्य आहे, ते तुम्हाला सांगते. कोणत्या देवाच्या आरतीनंतर एक सुरात धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय व नादमधुर असल्याने खूपच लोकप्रिय आहे, सर्वत्र म्हटली जाणारी, तल्लीन होऊन म्हणतात. आज या प्रार्थनेमधील वैशिष्ट्य पाहूया, त्याचा अर्थ समजावून घेऊ. ही प्रार्थना चार कडवेची आहे व पाचवे कडवे हा एक मंत्र आहे. आता वैशिष्ट्य पाहूयात. नंबर एक, प्रार्थनेतील चारही कडवे रचयिता वेगवेगळ्या आहे. आणि दोन, ही चारही कडवी वेगवेगळ्या कालखंडात लिहिलेली आहे. नंबर तीन, पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत आहे. नंबर चार, बऱ्याच जणांना असे वाटते की गणपतीची प्रार्थना आहे पण ही सर्व देवाच्या आरतीनंतर म्हटले जाते. नंबर पाच, यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही. नंबर सहा, वेगवेगळ्या कवींची व वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवून गेलेली आहे. आणि आता आपण पाहूया एक नंबरचं काय आहे. घाली लोटांगण वंदिन चरण, डोळ्यांनी पाहिन रूप तुझे, प्रेमयालिंगन अनंत पूजन भावे उवाळी नमने नमा, ह्याचं कडवं संत नामदेवाने 13व्या शतकात लिहिलेलं आहे. सुंदर रचना केलेलं आहे. त्याचा अर्थ असा आहे, विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन व तुझ्या चरणांना वंदन करीन. माझ्या डोळ्यांनी तुझे रूप पाहीन एवढेच नाही तर तुला मी प्रेमाने आलिंगन देऊन अत्यंत मनोभावे तुला ओवाळीन. आता दुसरं कडवं आहे, त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रमिणन त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव. हे कडवे आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात लिहिलेले आहे. ते संस्कृतमध्ये आहे, हे 8व्या शतकात लिहिले गेलेले आहे. याचा अर्थ, तू माझी माता पिता आहे, तूच माझा बंधू आणि तूच माझा मित्र आहे, तूच माझे ज्ञान, तूच माझे धन आहे, तुझे माझे सर्वस्व आहे, असा ह्याचा अर्थ आहे. नंबर तीनचं कडवं काय आहे, काय नवाच्या मनसैंद्रय उद्यात मनाता व प्रकृती स्वभावा, करोनी यज्ञम सकलन परस मे नारायणे याती समर्पयामी. हे कडवं श्रीमद भागवत पुराणातील आहे, ते व्यासनी लिहिलेले आहे. श्रीकृष्णाला उद्देशून, हे नारायणा, माझी काया व माझे बोलणे, माझे मन, माझे इंद्रिय, माझी बुद्धी, माझा स्वभाव, माझी प्रकृती आणि जे काही कर्म करीत आहे ते सर्व तुला समर्पण करत आहे, हा त्याचा अर्थ आहे. नंबर चारचं कडवं, अच्युतम केशवम राम नारायण कृष्ण दामोदरम वासुदेवम हरी श्रीधरम माधवम गोपिका वल्लकम जानकी नायकम रामचंद्रम भजे. वरील कडवे हे शंकराचार्याच्या अच्युता कष्टममधील आहे, म्हणजेच 8व्या शतकातील आहे. याचा अर्थ मी सांगते, मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, गोपिका वल्लभाला, त्या श्रीकृष्णाला आणि भजतो त्या जानकी नायक श्रीरामचंद्राला. असं आहे हे चार कडव्याचं अर्थ. आणि हे वेगवेगळ्या शतकात लिहिलेलं आहे, ते एकत्र करून ते पूर्ण तयार केलेलं आहे. आता हरे राम हरे कृष्ण हरे कृष्ण हरे राम हरे राम हरे राम हरे कृष्ण हरे राम हा 16 अक्षरी मंत्र कलिसंतरण या उपनिषदातील आहे. कलियुगाचा धर्म हे हरिनाम श्रीकीर्तन आहे. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही, हा मंत्र श्री रामकृष्णाला समर्पित आहे. अशी ही वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे. तिचे नादमाधुर्य व चाल अलौकिक आहे. रचना कोणी असो, हे गाता भक्त तल्लीन होतात व त्याचा भाव शेवटपर्यंत ठेवतात. तर अशी ही घालेल लोटांगण ह्याचा अर्थ, वेगवेगळ्या शतकात लिहिलेले ह्याचे चार कडवे, आणि हे चारच कडवे वेगवेगळ्या शतकातनं वेगवेगळ्या लोकांनी लिहिलेले आहे. ते आपण आजही पिढ्यानपिढ्या बदलत आले तरीसुद्धा आपण हे अजूनही चालू आहे घालेल लोटांगण. ह्या घालेल लोटांगणचा हा अर्थ तुम्ही शेवटपर्यंत पहा. धन्यवाद.